जेव्हा एवढी केस चाललेली आहे आणि 2 दिवसापूर्वीच माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या तिखट शब्दात महाराष्ट्र सरकार आणि स्पीकरवर जे ताशेरे ओढलेले आहेत त्या सगळ्या बॅकग्राऊंड बघता जर ही गुप्त बैठक झाली असेल तर ती अतिशय चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांची आणि विधानसभा अध्यक्षांची गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. एकीकडे त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांची देखील याचिका त्यामध्ये आहे असं असताना अशा पद्धतीच्या भेटीगाठी होणं नाही. ही गुप्त भेट झाली असेल तर ती अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे आणि जेव्हा एवढी केस चाललेली आहे आणि 2 दिवसापूर्वीच माननीय सुप्रीम कोर्टाने ज्या तिखट शब्दात महाराष्ट्र सरकार आणि स्पीकरवर जे ताशेरे ओढलेले आहेत त्या सगळ्या बॅकग्राऊंड बघता जर ही गुप्त बैठक झाली असेल तर ती अतिशय चिंताजनक आहे आणि अकॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे संविधानाच्या विरोधात आहे. पुण्यामध्ये सध्या एक प्रचंड प्रकरण गाजत आहे, ललित पाटील प्रकरण. आज त्या ललित पाटीलने खूप आरोप केला की मला पळवण्यात आलं होतं, मी पळून गेलो नव्हतो पुण्या ससून हॉस्पिटलमध्ये आणि याच्यामध्ये जे जे आहे त्या सर्वांचं मी नाव घेईन, खास करून अनेक मंत्र्यांकडे. कुठलीही ड्रग्जची जेव्हा केस असते तेव्हा ड्रग्जच्या विरोधात अर्थातच सगळ्यांचं झिरो टॉलरन्स असला पाहिजे. म्हणजे मी अनेक वर्ष गुटखा तंबाखू याच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढते. सरकार ड्रग्जच्या बाबतीत मला असं वाटतं कुठलंही राजकारण येऊ नये, जे कोणाचं सरकार असेल त्यांनी स्ट्रॉंग ॲक्शन ड्रग्जच्या विरोधात घेतलीच पाहिजे, ही माझी आग्रहाची भूमिका आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.